पहिली गोष्ट अशी आहे की माझी अपेक्षा एवढीच आहे, या सरकारने हाय पॉवर कमिटी तयार केली. त्या हाय पॉवर कमिटीमध्ये ॲडिशनल चीफ सेक्रेटरीपासनं तर प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्टपर्यंत सर्व लोक होते. आणि सगळ्यांनी मिळून दिलेला जो रिपोर्ट आहे, तो रिपोर्ट हे सरकार का वाचत नाही असं माझं मत आहे. कारण त्यात अतिशय स्पष्टपणे त्यांनी दिलं आहे की या मेट्रोचं 80% टनेलिंग पूर्ण झालेलं आहे, त्याचं संपूर्ण स्टेशनचं काम झालं आहे, मोठ्या प्रमाणात सिव्हिल वर्क झालं आहे, आणि त्याचं जे आरेमध्ये कारशेड करायचं होतं त्याचंही 100 कोटीपेक्षा जास्त पैसे खर्चवून काम झालेलं आहे. आता ते इतरत्र कुठेही नेलं तरी त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतील. विशेषतः त्यांनी कांजूरमार्गच्या संदर्भात अतिशय स्पष्टपणे म्हटलं आहे की मोठा आर्थिक बोजा तर पडेलच, पण त्या जागेवर कारशेड डेव्हलप करण्याकरता आत्ता जी मेट्रो 2021 साली मुंबईकरांना मिळू शकते ती 2024 सालापर्यंत मिळणार नाही असं या सरकारचा रिपोर्ट सांगतोय. म्हणून मी वारंवार सरकारला अशी विनंती करतोय की हा काही कोणाच्या प्रेस्टिजचा इशू नाही आहे, किंवा हा जो प्रोजेक्ट आहे हा काही राज्य सरकारचा एकट्याचा प्रोजेक्ट आहे का? केंद्र सरकारही 50% त्याच्यात भागीदार आहे, नव्हे तर केंद्र सरकारने त्याला संपूर्ण जायकाचं आर्थिक सहाय्य दिलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये काही केंद्राचा प्रोजेक्ट, महाराष्ट्राचा प्रोजेक्ट, तुमचा करू आमचा करू देणार नाही असा विषय नाही आहे. तर प्रोजेक्ट या स्टेजला आहे की आता हे सगळं बदलणं म्हणजे कुठेतरी हा प्रोजेक्ट अडचणीत आणण्यासारखा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की केंद्र सरकार पूर्ण मदत करेल, काही प्रश्न नाही आहे. आणि आताची जी स्थगिती आहे ती स्थगिती माननीय उच्च न्यायालयाने दिली आहे, आणि ती याकरता दिली आहे की 2015 साली आम्ही देखील न्यायालयात गेलो होतो या जागेकरता. त्यावेळेस तर टनेलिंग झालं नव्हतं, परंतु त्यावेळेस आम्हाला त्यावेळेसचे चीफ जस्टिसनी सांगितलं की ही जागा तुम्हाला देता येणार नाही, पाहिजे असेल तर ती 3000 कोटी रुपये भरा, त्यानंतर याचा फैसला होईल. आणि मग पुन्हा एकदा आमच्या समितीने त्या ठिकाणी आरएचं रिकमेंड केलं आणि तिथलं काम देखील आपण केलं. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आरएच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने त्या संदर्भातला निर्णय दिलेला आहे. आणि आज माननीय मुख्यमंत्री जे म्हणाले की उद्या भविष्यात बिलकुल जास्त जागा लागणार नाही, कारण हे कारशेड आहे आणि याच्यातली मॅक्सिमम कॅपॅसिटी जी आहे ती लक्षात धरून ते कारशेड त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. यापेक्षा जास्त कॅपॅसिटी ती लाईनच सहन करू शकत नाही, त्यामुळे यापेक्षा जास्त जागा कधी भविष्यात ती लागणार नाही आहे. उलट जर मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की आपण सगळे मिळून हा ठराव करू की आत्ता कारशेड करता जेवढी जागा आहे त्यापेक्षा 1 इंच जागा देखील भविष्यात दिली जाणार नाही, आमची त्याला मान्यता आहे कारण त्याची आवश्यकता देखील नाही आहे. आणि म्हणून आमचं अतिशय स्पष्ट मत आहे की मुंबईकरांना या वर्षी जी मेट्रो 3 आपण देऊ शकतो त्याकरता आता हा सगळा विषय बाजूला ठेवावा. सर्वोच्च न्यायालयाने आरेमध्ये कारशेड करण्याकरता परवानगी दिली आहे, त्याच्या 100 कोटीचं काम आपण केलं आहे, त्यामुळे तिथेच करावं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की कांजूरमार्गला कारशेड करायचं असेल तरी आरेत बांधकाम तर करावंच लागतं. आरेत बांधकाम केल्याशिवाय कांजूरमार्गला कारशेड होऊ शकत नाही म्हणजे सत्य आपण का लपवतो. आणि म्हणून आम्ही पूर्ण सहकार्य मुख्यमंत्र्यांना करायला तयार आहोत, त्यांनी तात्काळ निर्णय त्या संदर्भात करावा, काम पूर्ण करावं, याच्यामध्ये कुठलंही श्रेयाचा वार नाही आहे. आणि ह्याचं सगळं श्रेय मुख्यमंत्र्यांनीच घ्यावं, आम्हाला काहीच अडचण नाही आहे. त्यांनी तात्काळ निर्णय करून ती मेट्रो पूर्ण करून त्याचं उद्घाटनही त्यांनी करावं असं आमचं मत आहे. बीकेसीचा पर्याय हा पूर्णपणे अव्यवहार्य आहे. बीकेसीची जी जागा आहे ती प्राईज लँड आहे. आपल्याला माहिती आहे की बीकेसीला मागच्या वर्षी जे शेवटचा लिलाव केला तो लिलाव 1800 कोटी पर हेक्टरचा आहे. 1800 कोटी पर हेक्टर, 25 हेक्टर जागा लागते. आता जर ज्या मेट्रोची किंमत 20,000 आहे त्याच्या डेपोला 500 कोटी लागतात, त्याच्याकरता जर आपण 25-30 हजार कोटी रुपयाची लँड घ्यायला लागलो ती कशी होणार? बरं, अंडरग्राऊंड करायचा जर आपण विचार केला तर 500 कोटीच्या डेपोची किंमत 5000 कोटी रुपये होईल. आणि अंडरग्राऊंडमध्ये मेंटेनन्स कॉस्ट वाढते कारण तिथे त्याचं वातानुकूलित ठेवावं लागतं, तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या, त्यामुळे 5 पट त्याची कॉस्ट त्याच्यात त्या ठिकाणी वाढणार आहे, त्यामुळे ते फिजिबल नाही आहे. सर, नवाब अली खानच्या म्हणजे शरद पवार थेट नरेंद्र मोदींशी बोलून यावर काहीतरी तोडगा काढायचा प्रयत्न करतील? नाही, आम्हाला आनंद आहे, तोडगा कोणी काढावा. प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतो की शेवटी या मेट्रोमध्ये आम्ही इमोशनली जुडलेले आहोत, म्हणजे ती मेट्रो होऊ नये असं कोणाचं मत नाही आहे. कारण मी स्वतः त्याच्याकरता इतकी मेहनत करून 80% टनेलिंगचं काम हे त्या काळात पूर्ण केलं आहे. आम्ही इतक्या त्याच्यातल्या अडचणी होत्या, सगळ्या अडचणी सोडवल्या. आपल्याला माहिती आहे की
आपल्या गिरगावातल्या मराठी माणसाची अडचण होती त्याला तिथेच आम्ही पुनर्वसनामध्ये तिप्पट त्याला जागा दिली, घर दिलं, तिथेच त्याचं पुनर्वसन केलं, हे सगळं केलंय. म्हणून दुःख याचंच होतं की जी मेट्रो सगळे त्यातले प्रॉब्लेम्स पार पाडून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयानंतर जी मेट्रो आता 2021 साली सुरू होऊ शकते ती 2024 साली का द्यायची, त्याच्यात अधिकचे पैसे का द्यायचे? बरं, अधिकचे पैसे कोणाकडनं वसूल होतील? कारण मेट्रो जशी अव्यवहार्य होईल तसं त्याचा तिकिटाचा दर दुप्पट होईल, तिप्पट होईल, त्यातनंच ते पैसे वसूल होतील. आणि म्हणून मला असं वाटतं जरूर म्हणजे पवारसाहेब जर मोदीजींची बोलणार असेल स्वागत आहे, पवारसाहेबांनी बोलावं किंवा अजून मला असं वाटतं की उद्धवजींनी बोलावं, फक्त वस्तुस्थिती समजून. आणि मला विश्वास आहे, मी बघा पवारसाहेबांशी आमचे कितीही वैचारिक मतभेद असले तरी एक गोष्ट निश्चित सांगतो की पवारसाहेब जेव्हा हा अहवाल वाचतील त्यावेळी पवारसाहेब प्रॅक्टिकल निर्णय घेतील, पवारसाहेब कधीही चुकीचा निर्णय करणार नाही.